अरे वा, किती टेम्पटिंग आहे ना, सांबार आणि कच्च्या केळाची भाजी. चला तर मैत्रिणीनो, अंजलीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कच्च्या केळीची भाजी. इथे मी 2 केळी घेतलेल्या आहेत. केळी स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आपणाला. इथे मी 2 केळीचे देठ काढून घेत आहे. देठ काढल्यानंतर आपणाला याची सालं काढून घ्यायची आहेत. पिलरच्या साह्याने याची सालं काढून घ्यायची आहेत. चला, आपण साल काढून झालेली आहे, आता आपण याला कट करूयात. केळीचे लहान लहान तुकडे करायचे आहेत, एकसारखे करायचे आहेत. एकसारखे केल्याने पटकन शिजतात. चला आता आपण याला पाण्यात घालूयात. पाण्यातून काढून घेत आहे मी आणि आता याला मॅरिनेशन करणार आहे. थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडीशी रेड चिली पावडर घालून छान असं मिक्स करायचं आहे. चला आता आपण गॅसवर तवा ठेवूयात. तव्यामध्ये तेल घालू. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी घातलेली आहे मी. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत. बारीक चिरलेली हिरवी मिरची इथं मी घालून छान अशी परतून घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे, जरासा कढीपत्ता. कढीपत्त्याने सुगंध खूप छान येतो. छान असं फ्राय करून झाल्यानंतर जरासं मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये, म्हणजे कांदा लवकर परतेल. थोडीशी हिंग घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता मॅरिनेशन केलेलं केळी आपण याच्यामध्ये घालूयात. छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणजे भाजी खूप छान होते. आपण जराही पाणी न वापरता ही भाजी करणार आहोत. खूप स्वादिष्ट लागते ही भाजी. थोडंसं आला लसणाची पेस्ट मी आता घातलेली आहे. तुम्ही म्हणसाल आता का घातली, अगोदर घातली असते तर पूर्णपणे चिकटलं असतं, म्हणून मी आत्ता घातलेली आहे. जराशी कोथिंबीर घालून आपण याच्यावर थोडंसं 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात. मी झाकण काढून बघितले आले, खूप छान असं शिजलेली आहे भाजी. आणखीन 2 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. झाकण काढून आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. हां, एकदम परफेक्ट भाजी शिजलेली आहे. चला तर आता याच्यामध्ये आपण सांबार मसाला पावडर घालणार आहोत. याने खूप चव अप्रतिम लागते. इथे मी 3 मोठे चमचे सांबार पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. जराशी कोथिंबीर घालून आपण छान असं फ्राय करून घेऊयात. आणि 1-2 मिनिट झाकून ठेवूयात. इथे बघा, आता झाकण काढून चेक करूयात शिजलेली आहे की नाही. खूप सुंदर, एकदम छान अशी भाजी शिजलेली आहे. आता आपण याला डिश आउट करूयात.
मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करा आणि माझे व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. चला तर आता तुमच्यासाठी मी ताट लावत आहे, आपण भाजी टेस्ट करून बघूया. इथे बघा, मी थोडासा भात घेतलेला आहे, भात गरम गरम आहे आणि सोबत मी भाजीसुद्धा वाढलेली आहे आणि मी ऑलरेडी सांबार बनवलेला आहे. सांबारबरोबर तोंडी लावायला ही भाजी खूप सुंदर लागते आणि एक दोन पापड असेल तर खूप मजाच येणार. चला तर आता आपण खाऊन बघूयात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की ही भाजी कशी बनली आहे. खूप अप्रतिम लागत आहे. इझी आणि टेस्टी. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद.